जागतिक तापमान आणि प्रदूषणामुळे पावसाची अनियमितता वाढली. परिणामी अवकाळी पावसाचं संकट कायमचं शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसण्याची भीती निर्माण झाली आहे. सांगली जिल्हा सुद्धा या सगळ्याचीच झळ सोसतोय. म्हणूनच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकरता कायमस्वरूपी योजना राबवण्याची मागणी कृषी तज्ज्ञांकडून होतीये. शिमग्याला चार थेंब पाऊस येतो बाबा असं आजही वृद्ध सांगतात. मात्र यंदा शिमग्यापूर्वीच जून प्रमाणे पावसाचा अनुभव लोक घेत आहेत. पिकांना नको असलेला पाऊस शेतकऱ्यांवर संकट घेऊन आलाय. परिणामी द्राक्षांसह बेदाणा, हळद, शाळू, ज्वारी, हरभरा, कडबा पिकाला मोठा फटका बसलाय. पश्चिम भागातील ऊस तोडणी खोळंबलीय. द्राक्ष घडात पाणी साठून घडकूज, मणिकूज, बुरशीजन्य रोग वाढणार आहेत. बेदाणाही काळा पडून त्याचा दर्जा खालावणार आहे. ज्वारीचं पीक अक्षरशः जमिनीवर झोपलंय. कडबाही काळा पडणार आहे. काही कोटीत हे नुकसान असणार आहे. द्राक्षाचं, ज्वारीचं आणि गव्हाचं पुष्कळ नुकसान झालेलं आहे. द्राक्षाच्या शेकडो एकर बागेमध्ये द्राक्षाच्या गडामध्ये पाणी साचलेलं आहे आणि ते पाणी साचल्यामुळं ते गड बादच होतोय द्राक्षाचा. त्यामुळं अशा प्रकारे पुष्कळ नुकसान झालेलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या गुंडेवाडी गावातल्या सय्यप्पा सरगर या शेतकऱ्याची 1.5 एकरात असलेली द्राक्ष बाग अवकाळी पावसानं कोसळली आहे. त्यात या शेतकऱ्याला 20 लाखांचा फटका बसलाय. सरगर यांनी सोसायटीचं कर्ज काढून ही द्राक्ष बाग लावली होती. शिक्षण बंद करून मुलग्याला शेतीत घालून सोसायटीचं कर्ज काढून बाग उभा केली. ती बाग वाऱ्या पावसामुळे जमीनदोस्त झाली. त्याचं नुकसान फळ 9 ते 10 लाखापर्यंत आणि बागेचं नुकसान 10 लाख माळ्याचं. जागतिक तापमान आणि प्रदूषणामुळे मागल्या 2 वर्षात पावसाची अनियमितता जास्त प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला स्थगिती तसंच नुकसानग्रस्तांना भरघोस मदतीची मुख्यमंत्र्यांनी तात्काळ घोषणा करण्याचं आवाहन कृषी तज्ज्ञ करत आहेत. तर शेतकऱ्याचं पूर्ण कंबरड मोडलेलं आहे. तर कालच अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. माझ्या यानिमित्ताने एकच सांगायचं आहे की ताबडतोब आता मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे गांभीर्याने याची. कारण शेतकरी लाखोला खड्ड्यात गेला, त्याची वर्षांची स्वप्न सगळी संपलीत. एकेकाळी हमखास उत्पन्नाचं साधन म्हणून शेती व्यवसाय ओळखला जायचा. मात्र सततच्या निसर्गाच्या आघातांमुळे आता शेती म्हणजे जुगार अशी नवी ओळख तयार झाली आहे. हे चित्र बदलायचं असेल तर भरीव उपाय होणं गरजेचं आहे. रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.